मास्क मुक्त महाराष्ट्राबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे, मात्र याबाबत राज्याच्या दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे। मास्क मुक्त महाराष्ट्राबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तर मंत्रिमंडळ बैठकीत मास्क मुक्तीबाबत चर्चा झाली असून कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे। मास्क मुक्तीबाबत त्यामुळे नेमके मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं याबाबत संभ्रम निर्माण होतोय। मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे मास्क वापरलाच पाहिजे। कोरोनाच्या काळामध्ये तशा पद्धतीने मी बाहेरच्या देशातल्या काही लोकांनी तसा निर्णय इंग्लंड वगैरेंनी घेतला असेल तो त्यांना लखला, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। पण आपल्या राज्यामध्ये तशा प्रकारची चर्चा पण नाही आणि तशा प्रकारचा कुठला निर्णयही झालेला नाही। कृपा करून तशा बातम्या दाखवून लोकांच्या मध्ये गैरसमज कुणीही करू नये असं माझं स्पष्ट त्यांना सांगणं आहे। चर्चा अशी झाली की अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये आणि इकडं पेशंट वाढत असताना सुद्धा मास्क काढून टाका असे तिथं निर्णय झालेले आहेत आणि म्हणून आपल्याही राज्यामध्ये टास्कफोर्सला विचारून जर ही संख्या कमी आली तर अशा प्रकारचा निर्णय घ्यावा का काय अशी फक्त चर्चा झालेली आहे, निर्णय झालेला नाही। टास्कफोर्सशी मुख्यमंत्री बोलतील, तज्ज्ञाशी बोलतील आणि आता बघितलं असेल तर पेशंटची संख्या बाधिताची वाढायला लागलेली आहे, त्यामुळे हा काय लवकर निर्णय होईल असं मला नाही वाटत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।